सोलापूर विद्यापीठातील बेकायदेशीर पदोन्नती रद्द करण्याची मागणी विद्यार्थी संघटनेने केली आहे. या संदर्भात भारतीय विद्यार्थी सेना, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, मनसे, कोळी महासंघ, विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा प्रशासनाकडे मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. सोलापूर विद्यापीठातील पदोन्नतीवर न्यायालयानं स्थगिती दिलेली असताना विद्यापीठ प्रशासनानं बेकायदा पदोन्नती केल्या आहेत. या पदोन्नती त्वरित रद्द करण्याची मागणी लहू गायकवाड आणि निशांत साळवे यांनी केली. सोलापूर विद्यापीठामध्ये पदोन्नतीबाबत अद्यापही गोंधळ असून तरी न्यायालयाचा आदेश असतानाही बाबा पदोन्नती करायचं नसतानाही विद्यापीठाने त्यांच्या मनमानी पद्धतीनं पदोन्नतीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. जर पदोन्नती ताबडतोब त्यांनी रद्द नाही केली व न्यायालयाचा अवमान केलेला आहे तरी त्यांच्यावर ताबडतोब शासनाने गुन्हा दाखल करावा. जी पदोन्नती बेकायदेशीर केलेली आहे त्वरित रद्द करावी, न केल्यास भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीनं उग्र आंदोलन छेडले जाईल. सोलापूर विद्यापीठामध्ये जो पदोन्नतीबाबत जो घोळ होत आहे त्या बाबतीत आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. तो गैरकारभार जो चाललेला आहे कुलसचिवांचा तो थांबवायला पाहिजे, नाहीतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल. यावेळी राहुल पाटील, विश्वनाथ पॅटी, पद्मसिंग शिंदे यांची उपस्थिती होती.